अरे हा कोण चंगीज खान ज्यानं जग जिंकलं आणि एक कोटी चाळीस लक्ष लोकांची कत्तल केली आणि जो बाराशे सत्तावीस साली मरून नरकात गेला त्या चंगीज खानाचं हे भूत माझ्या सेक्शन मध्ये ठेवणार नाही मी चिरडून काढीन इन्स्पेक्टर गोडबोले एकाकी पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलं आणि सर्व स्टेशन भर एकच हाहाकार उडाला सगळ्या हवालदार जमादारनी पोलिसांची एकच गाळण उडाली घडाळ्याचा काटा दहा कडी चढत होता सर्व पोलीस हवालदार आपापले आप कडक पोशाख करून पोलीस स्टेशनात आले होते प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार चोरासारखा घुटमळत होता आज किती बकरे कापायचे आज किती बकरे कापाय मिळणार कुठं कुठं हप्ते येणे आहेत आपणाला तिकडे जाणे आहे तो गोड बोले आला अनेक सलाम झाले परंतु ते सर्व पाठीवर घेऊन त्यानं केबिन मध्ये मृकुंड दिली त्याला पाहून सर्व पोलीस दचकले त्यांच्या डोकीतील बकरे कापायचे विचार तुरुंगातून चोर पळून जावा तसे पळाले आणि त्या सर्वांना आठ तास उभं राहावं लागलं सर्वांनी आपले कान टवकारले गोडबोले हा नवीन आला होता तो नावानं जरी गोड बोले होता तरी तो मुळीच गोड बोलत नव्हता चारच दिवसात त्यानं सर्व पोलीस स्टेशन धारेवर धरलं होतं आणि आपला दरारा बसवला होता त्याला, त्याला त्या विभागाची संपूर्ण माहिती नव्हती त्या भागातील चोरांची गुन्हेगारांची तो चौकशी करीत होता कॅबिन मध्ये प्रथम तक्रार बुक ओढलं आणि एक एक तक्रार शांतपणे वाचू लागला तो एक एक पान उलटून स्वतःच दचकत होता त्याच्या भुव्या एकाकी चढत होत्या तर मध्येच त्याचा चेहरा उग्रता धारण करीत होता दर एक दोन पान उलटून चंगीज खान असं उद्गारत होता त्या कंप्लेंट बुकाच्या दर दोन पानानंतर चंगीस खानाचं नाव दिसत होत नि ते वाचून इन्स्पेक्टर संतापत होता त्याला त्या ते नावाची येत होती शेवटी त्याचा पारा भलताच चढा आणि तो मोठ्याने किंचाळला चळला हे चारशे बारा ही यारोळी एकताच पुन्हा सगळे पोलीस धडपडले आणि एक हवालदार त्या चारशे बाराला हळूच म्हणाला अरे पळ नाहीतर हे साल मरल तसा चारशे बारा नंबरचा पोलीस प्रथम गोंधळला मग जोरदार धाव घेतली लोटून तो सरळ पुढे जाऊन उभा राहिला सारख्या जुळवल्या मग छातीचा डोलारा किंचित काढून खटकन सलाम ठोकून हुकुमाची वाट पाहू लागला काय रे हे पोलीस स्टेशन आहे की हा घोड्यांचा तबेला आहे गोडबोले ओठ खात म्हणाला घोडे जसा तबेला चंदीची भरड्याची वाट पाहतात तसे तुम्ही सरकारी घोडे हप्त्याच्या भरड्याची वाट पाहता काय बोल साहेब मला समजलं नाही चारशे बारा ओठावरून जीप फिरून म्हणाला साहेब घोडा कोण मला कळालं नाही समजलं मग एक तर गोडबले खळून म्हणाला अरे हा चंगीज खान दर दोन दिवसात एक मारामारी करतो याचा अर्थ काय आज कोणाचा दात पाळला तर उद्या कोणाचा कान तोडला तर परवा कोणाला ठोसा मारला हा खान एका नावाच्या बाईच्या मागे लागला आहे तो तिला रोज घरात चिरून मारतो चाकू घेऊन तिचं नाक कापायला निघतो आणि तुम्ही फक्त नोंदवून माशामारीत बसता याचा अर्थ काय तो अजून बाहेर कसा तुम्हाला काही सिरियसनेस वाटत नाही म्हणे एन सी पण साहेब चारशे बारा गेला नी साहेब कडाळ अरे हा चंगीज खान कोण ज्यानं जग जिंकलं ज्यानं एक कोटी चाळीस लक्ष लोकांची कत्तल केली नी जो बाराशे सत्तावीस साली मरून नरकात गेला त्याच हे भूत मी माझ्या शिक्षण मध्ये ठेवणार नाही मी ते चिरडून काढीन मग काय करू साहेब चारशे बाराचा जीव गुदमरला आणि गोडबोली ओरडून म्हणाला त्या हरामखोराला आत्ताच्या आत्ता माझ्या पुढे उभं करा पळा साहेबांनी पळा म्हणताच आधीच पळण्याच्या बेतात असलेल्या चारशे बाराला दुप्पट बळ आलं आणि तो रबरी चेंडू उडावा तसा टनाटना उड्या मारीत पळत सुटला आपण का पळतो आहोत हेही त्यांनी कुणाला सांगितलं नाही सापळ्यातील उंदीर पळावा तसा तो पळाला तो पळत राहिला आणि चंगी खानाच्या नावाचं शंख करीत फिरू लागला प्रथम त्यांना चंगेज खानाच्या घरी चौकशी केली तेव्हा स्वारी धंद्यावर गेली आहे असं समजलं मग तो पोलीस ससे पारद्याच्या कुत्र्याप्रमाणे आझाद नगरच्या झोपडपट्टीकडे धावत सुटला तो चारशे बारा पळता पळता मध्ये थांबून जो दिसेल त्याला चंगीज खान दिसला का असा प्रश्न विचारित होता चंगीज खान आझाद नगरात आपला धंदा करीत आहे हे कळताच चारशे बाराला बर वाटलं ते आझाद नगर सर्वच दृष्टीने आझाद होत तिथे सर्व लोक जस जमेल तसं जीवन जगत होते आणि मरण येईल तसे मरत होते या वृत्तीला त्यांनी निवाराही केला होता जुने पत्रे जुन्या चट्ट्या डांबरी कागद सडकी पोती अशा अनेक बेकार वस्तूंना राबून त्यांची घर म्हणजे झोपडी उभी केली होती त्या टाकाऊ वस्तूंनीच त्यांच्यावर सावली धरली होती त्या कुचक्या चट्ट्या पत्र्यांनी त्यांना आधार दिला होता परंतु पाणी संडास दिवा याच नाव नव्हतं तिथं होत फक्त क्रूर दारिद्र्य अज्ञान अंधकार हे दंगली आणि त्याचबरोबर प्रेमही संसारावरची मंगल श्रद्धा आणि कष्ट जे हात मुंबईचे गिरण्या कारखान्यांना चालवून ऐश्वर्यात भर घालतात जे बळ मुंबईचा राजमार्ग आपल्या बळाने सरळ करीत आणि जे श्रम रेल्वेवर हुकूमत करून भारताचा व्यवहार सुरळीत चालू ठेवत ते ते सर्व तिथं त्या भयानधारात दारिद्र्यात सरफडत होत ज्यांना काम नव्हतं जे बेकार होऊन उपाशी मरत होते ते दारूचा धंदा करत होते त्यापैकी एक जण बारा वेळा तुरुंगात जाऊन आला होता आणि परत तुरुंगात जायला तयार होता कारण आतल्या बाहेरचं जीवन जगायची कला त्यांनी आत्मसात करून घेतली होती याच आझाद नगरात चंगीज खान आपला धंदा तळ हातात घेऊन फिरत होता आणि त्याचा पाठलाग करीत पोलीस आझाद नगरात पळत होता ती पडकी बोळ चक्रव्यू सारखी चमत्कारिक होती एका बोळात शिरलेला माणूस कोणत्या दिशेला बाहेर पडल हे नव्या माणसाला कळणं शक्य नव्हतं पोलीस या नगरात अनेक वेळा आला होता पण तोही त्या बोळात गिरक्या घेत होता तो चंगीज खानचं नाव घेत बोळा ना पळत होता चंगीज खान तर त्याच्यापासून अवघ्या सहा पावलावर होता पण त्याची पोलिसाची गाठ पडत नव्हती ती भेट व्हायला दोघांनी दोन मैलाचं अंतर कापायला हवं होत किंवा नगरच्या वाटेवर दोघांना एकाच वेळी यायला हवं होतं